आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अंकिताचे आई वडील गेल्यानंतर अनिरुद्ध अभिला पुन्हा एकदा विचार करायला सांगतो. त्याला अंकिताला स्वीकारायला सांगतो. ती खूप श्रीमंत आहे असंही तो बोलतो. तेव्हा आप्पा त्याला अडवतात आणि अरुंधती सुद्धा अनिरुद्धला गप्प राहायला सांगते. तुम्हाला जॉब हवा आहे म्हणून तुम्ही त्याचा बळी देऊ नका असं अरुंधती बोलते. तेव्हा लग्नानंतर मुलं झाली की प्रेम नाही उरत, पण पैशाची गरज कायम लागते आयुष्यभर असं अनिरुद्ध अभिला समजावत असतो. त्यावर अभि वर निघून जातो. तो गेल्यानंतर आप्पा आणि अरुंधती अनिरुद्धवर राग काढतात. तेव्हा तुझी स्वप्न लहान आहेत म्हणून मी संजनाच्या प्रेमात पडलो. बाहेरच्या जगात काय चालू आहे हे तुम्हाला माहीत नसतं. मी अभिला पुन्हा एकदा समजवणार असं अनिरुद्ध सगळ्यांना सांगतो आणि तिथून जायला निघतो. तेव्हा आजी अरुंधतीला त्याला जेवायला वाढायला सांगते, पण अरुंधती आजीचं काहीही न ऐकता तिच्या खोलीत निघून जाते. इथे अरुंधती अभिकडे येते. तो अस्वस्थ असतो. अंकिताच्या वागण्याचा त्याला त्रास होत असतो. अरुंधती त्याला धीर देते. स्वार्थी होऊ नकोस. पैसे महत्वाचे असतात, पण प्रेम समजूतदारपणा देखील तितकाच महत्वाचा असतो असं अरुंधती बोलते. तेव्हा मी तुला आणि या घराला सोडून नाही जाऊ शकत आणि अनघा मला खूप आवडते. ती शांत आहे. तिच्या सोबत आयुष्य खूप सहज जाईल असं मला वाटतं, पण मला भीती वाटते लग्न करायची असं अभि तिला बोलतो. अरुंधती खूप खुश होते. सकाळी अरुंधती मॅरेज काउन्सिलरच्या ऑफिसमध्ये जायला निघते. तेवढ्यात गौरी तिथे येते आणि अरुंधतीला जवळ घेते. तिचा भूतकाळ समजल्यामुळे गौरी खूप रडत असते. अरुंधती तिचं कौतुक करते. तेवढ्यात आप्पा तिथे येतात आणि तिथला माहोल दडपण आणणारा असतो. तुझ्या निर्णयावर ठाम राहा. अनिरुद्ध तुला घाबरवेल, पण तू तुझ्या इच्छेविरुद्ध निर्णय घेऊ नकोस. तू काहीही बदलू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत असं बोलत आप्पा अरुंधतीला धीर देतात. अरुंधती तिथून निघते. मॅरेज काउन्सिलरच्या ऑफिसमध्ये येऊन अरुंधती अस्वस्थ होते. अनिरुद्ध तिथे येतो. तेवढ्यात संजना त्याला फोन करते आणि चौकशी करत असते. अनिरुद्ध फोन ठेवतो. अरुंधती ईशाची चौकशी करत असते. तेवढ्यात दुसऱ्या जोडप्याची भांडणं बघून अरुंधती आणि अनिरुद्ध कावरे बावरे होतात. तेव्हा आपल्या दोघांबद्दल सगळ्यांना समजलं आहे. आपण हा डिसिजन आपल्या मुलांच्या लग्नानंतर घेऊया का असं अनिरुद्ध तिला विचारतो. यावर अरुंधती त्याला नकार देते आणि मला कन्व्हिन्स करू नका असं अरुंधती बोलते. अरुंधतीचं नाव पुकारलं जातं. ते कॅबिनमध्ये येऊन बसतात. ऑफिसर त्या दोघांना समजावत असतात. डिवोर्स घेण्याचं हे वय नाहीये असंही ते बोलतात. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत अरुंधती घरी येते आणि पुढची कारवाई सुरू केल्याचं आप्पांना सांगते. आजीला हे समजल्यावर ती अरुंधती समोर हात जोडते. अरुंधती तिच्या खोलीत निघून जाते. नक्की काय घडणार येणाऱ्या भागात जाणून घेण्यासाठी बघत राहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.